na vei jugați în evoluția de la Rito. सुर्वसे हा कॉन्ट्रॅक्टर आहे जो अतिक्रमण विभागामध्ये 4 वार्डचं नेतृत्व करतो. त्याला तो वसुलीचा मार्ग मोकळा झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रत्येक एरियामध्ये जाऊन तिथल्या वॉर्डमध्ये बघितलं, परिस्थिती हीच आहे. फेरीवाल्यांचं अतिक्रमण जास्त आहे, लोकांना चालायचा चोऱ्यांचा प्रकार भरपूर घडतो. आज मी माझ्या प्रभागात वारंवार ऐरोलीमध्ये जी वॉर्डला वॉर्ड ऑफिसरला वारंवार तोंडी वॉर्निंग दिली की साहेब काय अडचण आहे, तुम्ही शुक्रवारचं मार्केट का उचलत नाही, लोकांच्या महिलांच्या चैनी गायब होतात, छेडछाड केली जाते, लोकांना जायला यायला त्रास होतो. हां, किती वेळा तरी ही गोष्ट सांगून वरती अतिक्रमण विभागालासुद्धा आम्ही जाऊन वरती राहुल गेटेंना यांनासुद्धा तक्रार दिली की खाली इथे तुमचं कारण काय आहे, तुम्ही अतिक्रमण इथून वॉर्ड ऑफिसचा रस्ता मोकळा का नाही करत किंवा ऐरोली स्टेशनच्या समोरचा रस्ता मोकळा का नाही करत, एवढ्या घटना घडूनसुद्धा तुम्ही दुर्लक्ष का करता आणि का या लोकांना करता सहकार्य करता म्हणून असं विचार केल्यावरती गाड्यांचं प्रमाण कमी आहे मॅडम, मॅनपॉवर कमी आहे असं उत्तर मिळाल्यावरती मग आम्ही वॉर्ड ऑफिसरची चर्चा केली. चर्चा करूनसुद्धा वॉर्ड ऑफिसरने पत्र दिलं तरीसुद्धा त्या पत्राला आज तुमच्याच वॉर्ड ऑफिसरच्या पत्राला अतिक्रमणवाल्यांच्या ह्या दशरथ नावाच्या कॉन्ट्रॅक्टरनी अजिबात किंमत दिलेली नाही आहे. आणि जर तो किंमत देत नसेल, त्याला वाटत असेल ते मनसेचे आहेत, ते काही करू शकतात, आम्हाला वसुलीचा नवीन मार्ग कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे भेटला असेल आणि सुरू झाला असेल म्हणून, तर आज नंदाकाठे ती गाडी जोपर्यंत आमचा वॉर्ड क्लिअर करत नाही तोपर्यंत रोज गाडी फोडणार. आणि ह्यांनी आज नवीन यांना व्यवसाय भेटलेला आहे, लोकांची घरांचे बांधकाम चालू असतात, 2010 किंवा 1 लाख कधी घर बांधलं असेल ते शोधून आणतात आणि तरीसुद्धा त्यांना नोटीस लावायची धमकी देतात. हा नवीन काहीतरी चालू करून त्या लोकांनी लोकांना विटीस धरण्याचं कार्यक्रम चालू केलेला आहे. अतिक्रमण विभाग हा सुरुवातीपासून असंच कामं करतो, एकमेकांना पाठीशी घालतो आणि एकमेकांना पोटाशी घालतो. सरळ सरळ असं म्हणेन की ह्यांची तुम्ही चौकशी लावा, जसे ह्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत ह्यांच्या गाडीचा ड्रायव्हर सकाळी कितीचा टायमिंग असतो, कितीला येतो, किती कारवाई करतो आणि बिलं कितीची काढतात. आज तर मी जिथं गाडी फोडली तिथे ना ड्रायव्हर आहे ना वॉर्ड ऑफिसर आहे, गाडी जिथल्या तिथे दोन्ही तिथेच आहे. हां, मग ह्याची आज ड्रायव्हरची अशा ड्रायव्हरची तुम्ही पगारं पण व्यवस्थित काढता, तुमची बिलं ही 24 तासाची काढता, म्हणजे तुमचं अतिक्रमणची गाडी तुम्ही कारवाई म्हणून 8 तासाची दाखवता, बिल मात्र 24 तासाचं निघतं. त्यांचा जोपर्यंत हा लेखी तोंडी किंवा व्यवहार आम्हाला सांगत नाहीत आणि त्यांच्यावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत नंदाकाठे रोज जाऊन वॉर्ड ऑफिसमध्ये त्यांची अतिक्रमणची गाडी फोडणार, आमच्या वरिष्ठांकडे जाऊन या गोष्टीचा जापही विचारणार. पालिकेच्या जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या पाठीवर हात दिला असेल, त्याच्या डोक्यावर हात ठेवला असेल आणि हा जर त्यांच्यापर्यंत काही पोचवत असणार तर साहजिक आहे त्याची दहशतच म्हणायची. हां, आज 4-4 वॉर्ड एका मनसेच्या कार्यकर्त्याला म्हणून भेटलेले आहेत आणि त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांना म्हणा अजून बाहेरच्या फेरीवाल्यांना म्हणा वसुली करण्यासाठी जर ह्या गाडीचा वापर करतोय तर ती दहशतच म्हणायची ना. आणि कारवाई जर अधिकारी लोक त्या कॉन्ट्रॅक्टरवर करत नाहीत, त्याला पाठीशी घालतायत. आज वॉर्ड हेड ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्हाला माझे किती वेळा गेल्यावर तिथली लोकंसुद्धा सांगतील की मॅडम वारंवार येऊन इथे बोलत होत्या म्हणून. नव्हती केली राहुल गेटे ह्यांच्याशी आम्हाला व्यवस्थित, आम्ही तोंडी जाऊन बोललो होतो की त्यांना तेही सांगितलं पत्र द्यायचेत, मी उद्यापासून रोज पत्र देते, आधी त्याच्या पत्र व्यवहार देऊ नका मॅडम, आम्ही तुम्हाला कॉपरेट करतो असं त्यांनी बोलले होते. हा जो प्रकार 4-4 वॉर्डमध्ये घडतोय ना तो तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढा, आत्ता जावा नाही तर संध्याकाळी जावा, लोकांना चालायचे वांदे असतात, गाडी लावायचे वांदे असतात, रोडवरचे जे दुकान घेऊन भाजीवाला एखादा रोडवर दुकान घेऊन बसलाय ना तो सुद्धा आज रोडवर आहे, मग रोडवरची ती सफेद लाईन काही कामाची नाही आहे. आणि मुळात म्हणजे वॉर्ड ऑफिसरनी गाडी जर अतिक्रमणची पाठवली आहे ती गाड्या उचलायला, अतिक्रमण कमी करायला, त्या गाडीला बघून लोकं गेली पाहिजेत, तर हा त्यांचा ड्रायव्हर तिथे बसून वडापाव खातो, म्हणजे एक प्रकारे तुमची वसुली आहे ना, साठवलोट आहे ना.
आणि ही माणसं आपली नाही आहेत, स्थानिक नाही आहेत, गोवंडी भिवंडी मानपाडा इकडून आलेली माणसं ही. आम्ही आमच्या इथल्या लोकांना बोलतो, बाबा तुम्ही काहीतरी रोजगार घेताय तर तुम्ही आम्ही सुरू करू, तुम्ही दुकानं घ्या काहीतरी करा म्हणून. पण ह्यांनी नवीन सुरू केलं आहे, ह्यांच्याच माणसांना तुम्ही लोकांनी शह दिला आहे. नक्कीच आल्या क्षणी नाही, ती गाडी जर दिसली वॉर्ड ऑफिसमध्ये दिसली आणि फेरीवाला रोडवर दिसला, ती गाडीच फोडली जाणार. प्रबंधनदिशा न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉन दाबा.